हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वाद आणि बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। तर दिवाळी स्पेशल शंकरपाळीची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर ही शंकरपाळी खूपच स्पेशल होणार आहे। तर अगदी जिभेवर ठेवताच विरघळणारी लेअरशी खुसखुशीत अशी ही गव्हाची शंकरपाळी मी आज तुम्हाला दाखवणार आहे। खूप इझी पद्धत आहे करायची। तर बघू शकता खूप छान त्याला लेअर्स आलेले आहेत, खूप खुसखुशीत होते ही शंकरपाळी। तर चला तर मग आपण वेळ न घालवता ही रेसिपी करायला सुरुवात करूयातच। त्याच्या अगोदर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, त्यासोबतच दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटणाला मात्र क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या सगळ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच भेटतील। आणि हां, ह्यासोबतच माझ्या प्लेलिस्टही अपलोड आहेत फराळाच्या, तर तीही तुम्ही पाहू शकता। तर चला तर फ्रेंड्स आपण रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात प्रथम इथे बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये मी एक वाटी दूध घेत आहे। तर ज्या वाटीनं तुम्ही माप घेणार आहात तर तेच वाटीनं आपण तिन्ही इन्ग्रेडियंट्स घेणार आहोत। तर इथे एक वाटी दूध घेतलं आहे, त्याच वाटीने एक वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने इथे एक वाटी मी पिठी साखर घेत आहे। तुम्ही पिठी साखरेच्याऐवजी जी आपली रेग्युलर साखर येते ती घातली तरी चालेल। छानपैकी मिक्स करायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला मावेल एवढं गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर थोडंसं चिमूटभर मी मीठ घातलेलं आहे, हे बिलकुल ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, परंतु गोड पदार्थात थोडंसं चिमूटभर मीठ घालावं, छान टेस्ट येते त्यानं। तर आता मी जेवढं मावेल तेवढंच यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे। तर पहिल्यांदा छोट्या चार पळ्या मी इथे पीठ घातलेलं आहे, अंदाज घेत घेतच ॲड करायचं, एकदम ॲड करायचं नाही। आणि आता हे मिक्स केल्यानंतर परत मी अंदाजानेच परत आणि त्यामध्ये पीठ घालून घेत आहे। तर मैदा हे हेल्थसाठी चांगलं नसतं, तर गव्हाचं पीठ पिठाच्या शंकरपाळ्या खूपच सुंदर होतात। तर मैद्याच्याऐवजी तुम्ही नक्कीच गव्हाचं पीठ वापरून अगदी खुसखुशीत अशा ह्या शंकरपाळ्या तुम्ही करून बघा नक्की। तर आता मी हातानेच मिक्स करून घेते। तर थोडासा अजून मी गव्हाचं पीठ त्यामध्ये ॲड करणार आहे। तर छानपैकी मळून घ्यायचं आहे। बघू शकता अजिबात एक्स्ट्राचं काही आपण त्यामध्ये म्हणजे पाणी वगैरे पण यूज केलेलं नाही आणि छानपैकी पीठ मळलं गेलेलं आहे, अगदी क्लीन झालेलं आहे सगळं जे काही आपण बाउल घेतला होता तो। आणि हात पण बघू शकता आहे अगदी क्लीन, खूप इझिली आपण असं हे पीठ मळू शकतो। आणि आता हे पीठ अगदी 1-5 ते 10 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहोत। 5 ते 10 मिनिटानंतर आता यामध्ये मी वेलची पावडर घालायची विसरले होते, त्यामुळे मी वेलची पावडर मी आत्ता घालते। परत एकदा मिक्स करून घेणार आहे आणि आता हे पीठ मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे। कारण की काय होतं की अशा ज्या प्रकारे जर तुम्ही गोळा करून लाटायला घेतलं तर त्याला तडे जातात खूप, म्हणजे असं चिराचिरा पडतात लाटताना। तर मी 2 बॅचमध्ये असं अशा प्रकारे हे पीठ काढून घेतलेलं आहे आणि आता मी मळून तुम्हाला त्याच्या शंकरपाळ्या करून दाखवते, खूपच छान होतात। तर मिक्सरमध्ये थोडं थोडं करून पीठ घालायचं आणि छानपैकी मिक्स करून घ्यायचं। अगदीच वाटलं तर 1 चमचा तुम्ही दूधही वापरू शकता ज्यावेळी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे त्यावेळी। तर खूप छान सॉफ्ट असा डो तयार होतो। परत एकदा मी असं मळून घेते आणि छान असा बघू शकता कणकेसारखाच गोळा तयार झालेला आहे आणि आता आपल्याला लाटायला इझी पडतं, त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा। किंवा तुम्ही ते पीठ एखाद्या कलबत्त्यामध्ये चेचूनही घेऊ शकता, परंतु मला हे इझी वाटलं त्यामुळे मी ही ट्रिक तुम्हाला सांगितलेली आहे। आणि आता आपण शंकरपाळ्या अशा प्रकारे कट करून घेणार आहोत। तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही त्याचा आकार मोठा छोटा कसाही करू शकता, परंतु जाडी मात्र व्यवस्थितच करा, अगदी जास्त पातळ नाही अगदी जास्त जाडी नाही। मी तुम्हाला दाखवते कट करून झाल्यानंतर। तर खूप छान लेयर्स पडले होते, खूप छान प्रकारे हे शंकरपाळी होते, नक्की तुम्ही करून बघा, वाटणारी नाही या गव्हाच्या पिठाच्या केलेल्या आहेत अशा। तर बघू शकता एवढा थिकनेस ठेवायचा, अगदी जास्तही नाही। तर आता मी हे सगळे काढून घेते ताटामध्ये आणि गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, तेल गरम झालं आहे आणि आता मी यामध्ये शंकरपाळ्या सोडत आहे।
तर मध्यम आचेवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी गॅस मोठा ठेवायचा नाही, कारण की गव्हाच्या पिठाच्या असल्यामुळं त्याला कलर हळूहळू येऊ द्यायचा. एकदम कलर आला तर ते जळूही शकतात आणि टेस्टी बिघडू शकते, त्यामुळं मध्यम आचेवर हळूवार त्या आपल्याला, आणि अगदी जास्त त्याला कलर येऊन द्यायचा नाही, नाहीतर काळपट पडतील त्या. तर अशा सोनेरी रंगावर आल्या की आपण त्या काढून घेणार आहोत. तर थोडा वेळ छान मंदाचेवर परतल्यानंतर मी तुम्हाला दाखवत आहे. बघू शकता खूप छान कलर आलेला आहे आणि अगदी खुसखुशीत होतात ह्या. तर अशा प्रकारे मी या सगळ्या शंकरपाळ्या करून घेतलेल्या आहेत आणि बघू शकता खूपच छान शंकरपाळ्या झालेल्या आहेत. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. बघू शकता खूप छान लेअर्स आलेले आहेत. तर थोडासा कॅमेरा मी ॲडजस्ट करून दाखवत आहे. बघू शकता प्रत्येक शंकरपाळी अशी छान खुसखुशीत झाली आहे. तर नक्की अशा प्रकारे ही शंकरपाळीची रेसिपी घरी करून बघा, आणि हा आवडली तर मात्र कमेंट्स करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर करायला पण विसरू नका. तर चला तर फ्रेंड्स, भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड्स.